पुण्यातील हडपसर मतदारसंघात सध्या शांतता दिसत असली तरी ज्येष्ठ नेते शरद पवार येथून शांतीत क्रांती करण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांना टक्कर देण्यासाठी पवार यांनी मायक्रो प्लॅनिंग केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना रिंगणात उतरवून दादा गटाला धक्का देण्याचा पवार गटाचा डाव आहे. तर दादा गटानंही आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली. काय आहेत हडपसर मधील समीकरणं आणि कोण कोणाला तापदायक ठरणार याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. पुण्यातील कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ म्हणून हडपसरकडे पाहिलं जातं. नव्यानं झालेला 23 गावांचा समावेश, मगरपट्टा सिटी, ॲमनोरा पार्कसह उपनगरांचा वाढता पसारा यामुळे येथे नवी महापालिकाही होऊ घातल्याचं बोललं जाते. मतदारसंघात बहुभाषिकांची संख्या लक्षणीय असली तरी मराठा, माळी हे दोन समाज घटक डॉमिनेटिंग मानले जातात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्या म्हणजेच 2009 निवडणुकीत येथून शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी बाजी मारत काँग्रेसच्या चंद्रकांत शिवळकर यांचा 10,000 अधिक मतांनी पराभव केला. बाबर यांना 65,000 तर शिवळकर यांना 55,000 मतं मिळाली. तर मनसेच्या वसंत मोरे यांनीही 33,000 मतं घेऊन लक्ष वेधून घेतलं. 2014 सेना व भाजपाबरोबर दोन्ही काँग्रेसही स्वतंत्रपणे लढले. यामध्ये भाजपच्या योगेश टिळेकर यांची सरशी झाली. टिळेकर यांनी सेनेच्या बाबर यांच्यावर 30,000 अधिक मताने विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2019 येथील गणित पुन्हा बदलले. त्यात चेतन तुपे यांनी टिळेकरांवर 2,800 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवला. तुपेंना 92,000, टिळेकरांना 89,000 तर मनसेच्या वसंततांना 34,000 मतं मिळाली. आता 2024 निवडणुकीत सगळे संदर्भ बदललेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर चेतन तुपे यांनी दादा गटासोबत राहणं पसंत केले. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपानं योगेश टिळेकर यांची वर्णी विधान परिषदेवर लावली. त्याचं पुनर्वसन झाल्याने तुपेंचा रस्ता क्लिअर झाला असून भाजपानं दावा सोडल्यात जमा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सेनेतील फुटीनंतर भानगिरेने तत्काळ शिंदेना साथ देणं पसंत केले. निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांनी केलाय. एकनाथ शिंदे कट्टर समर्थक म्हणून शिंदे सेनेकडूनही त्यांच्या नावाचा आग्रह धरला जातोय. मात्र दादा गट ही जागा सोडण्याची शक्यता दिसत नाही. तर मनसेकडून साईनाथ बाबर यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्या उमेदवारीकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष राहील. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे. पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्याशिवाय शिवबंधन बांधत पक्षप्रवेश करणारे वसंत मोरे हेही इथून इच्छुक आहेत. महादेव बाबर व वसंत मोरे या दोघांनीही येथून निवडणुका लढवल्यात. त्यामुळे जागा वाटप व पक्षांतर्गत स्पर्धा अशा दुहेरी कोंडीचा सामना उद्धव सेनेला करावा लागणार आहे. तर माजी आमदार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवळकर हेही इथून इच्छुक दिसतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत जगताप यांचं नाव आघाडीवर दिसत आहे. पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप हेच संभाव्य उमेदवार असल्याचं संकेतही दिले आहेत. जगताप यांनी पडत्या काळात शरद पवारांना साथ दिली. नेटाने पुण्याचे शहराध्यक्षपद सांभाळले. आंदोलने, मोर्चे या माध्यमातून पक्षाचा आवाज त्यांनी बुलंद ठेवला. बैठका, विविध उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगताप यांनी पुण्यात पक्ष संघटना जिवंत ठेवली. वेळ आली तेव्हा त्यांनी खुद्द दादांशीही पंगा घेतला. त्यात लोकांच्या सतत संपर्कात राहणं, विविध विकास कामांचा पाठपुरावा करणं, ऐरणीवरील प्रश्न हाती घेणं यामुळे जगताप कायम चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्यांनी जोर लावल्याने राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना हडपसरमधून चांगले मताधिक्य मिळाले. तर अडचणीच्या खडक वासल्यातही जगताप व त्यांच्या टीमने सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंपेक्षाही अधिक वरचढ होऊ दिलं नाही. त्याचे बक्षीस म्हणून जगताप यांना हडपसरमधून उतरवले जाईल असं सांगण्यात येत. लोकसभा निवडणुकीत पवार यांचं मायक्रो लेवलवरचं प्लॅनिंग कामाला आलं.
दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या अभ्यासपूर्वक निवडणूक लढवण्याच्या कौशल्याची वाखाणणी केली. आता विधानसभेचाही पवार यांनी बारकाईनं स्टडी केलाय. हडपसरमधील सगळी समीकरणं लक्षात घेऊन यांनी प्रशांत जगताप यांचं नाव निश्चित केल्याचं दिसतंय. नव उपनगर म्हणून प्रचंड वेगाने वाढलेल्या हडपसरच्या काही भागात पाण्याचा प्रश्न अजूनही बिकट आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, सक्षम ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव यावरून नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. यावरून दादा गटाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न होऊ शकतात. सध्या तरी पवार यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. हडपसरमधील वातावरणही इतर मतदारसंघाच्या तुलनेत शांत दिसते. पण प्रशांत जगताप नावाचं हुकमी अस्त्र बाहेर काढून शरद पवार शांतीत क्रांती करणार असेच संकेत मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.